बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री हरिश्चंद्र पाटील लिखित कथा उपरा आई गे इवळून तो एकदम तर चाकलाच अहो केवढ्यानं दचकलात काय झालंय काय की खडाबिडा लागला काय दाता खाली तिने घाबरून विचारलं अगो भैया तुमचं तोंड लाल भडक कशान झालंय काय झालं व आता ती जास्तच घाबरली रगात निघाला असन खाली जीभ चावली बघ कुठंय तुमचं ध्यान बस्तीस चिरं त्यात नागिन फिरं म्हणतात परजी किती बी चपळायनं फिरली तरी मन कुठेतरी गिरक्या खायला लागलं की असं होते या बघा ही काळी माती बघून मन चरबाळ ग मन चरबाळ एवढून तो हयाभया झाला माती काय कुवा बघितली नाही वई समधीकडं मातीच माती आहे की समधीकडं माती आहे ग पर आपल्या हक्काची मालकीची काळी माती कुठं आहे हरबाचं डोळं गच्च भरून आलं आवाज दम करावानी ख्वाल ख्वाल झाला ही काळी माती बघून तुला काय आठवलं नाही काय त्यानं दुखऱ्या आवाजात तिला विचारलं मस आठवलं व ही माती बारीक करतानाच माझ्या पोटात मोठा गोळा उठतो या पण आता काय करायचं जवाची तवा विचार केला नाही तुम्ही एकदा नव हजारदा विचार करायला पाहिजे होता मी जीव तुळून सांगत होती पर तुम्ही ऐकलं नाही की लेखर वनवासी करून ठेवली तिच्या डोळ्याचं डव तुडुंब भरून आलं वैशाली घट बसवायची जाम जुम करीत होती तिनं पाच सहा नमुन्याची धान्य आठ जमा केली काळी माती बी शेजाऱ्याकडनं मागून आणली होती त्या मातीत उलसी ढेकळ वरवण त्यानं ती बारीक करीत होती हरबाला तिनं जेवाय वाढल्या ता ताटात साडग्याचं कालवान एक भाकर मुडून कोरका करून ठेवल्याली तोंडी लावायला लोणचं कांदा चिरून दिल्याला हरभा जेवत होता त्याचं अन्नावरचं ध्यान उडून त्या मातीवर जाऊन बसलं घास तोंडातल्या तोंडातच घाण्यावाणी फिरू लागला काळ्या मातीकडं पापणीचा दगड करून टक लावून बघत होता आणि बघता बघताच त्याची जीव दाताखाली घावली होती त्याचं तुवान पान खाल्ल्यावरने रक्तानं लाल भडक झालं तसं मन भी बंबाळ झालं त्यानं चतकोरच भाकर खाल्ले आसन तो ताटावर न उठला का आटुपलं लगेच चतकोरच भाकर खाल्ली माझी भूकच मिली बघ आपल्या ह्या दोन पाखरांच्या तोंडचा घास मी हरवून बसलो पुरं पुरकी झाली पुरकी झाली त्यांच्या जिनगाणीची सावलीच पुसून टाकली म्या हक्काचं झाडच राहिलं नाही त्यासनी कपाळी लावायला दिखून हक्काची माती राहिली नाही हरबाचं हृदय घेवरून आलं डोळ्याची तळी लावडाय लागली वैशाली साबी उर दाटरून डोळं टपकाय लागलं त्या अभाळा एवढं दुःख त्यासनी सदैव घ्याल करीत होत हरबाला आठ एकर जमीन होती त्याच्या शेताचं नाव होतं पाच पट्टा गादीवानी मऊशार लुसलुसीत काळी माती एक शिवडी सप्पय वटा हत्तीच्या मस्तकावानी काळी कसदार माणूस पेरलं तर उगवल अशी दोन हात खाली खंडलं तरी काळी कुळकुळीत मासाळ मातीने घ्यायची जमीन मातूर सहमदी जिरायत पर उलसा शितुडा झाला तरी पोटात वल धरून ठेवायची तिचा आणि हरबाचा माय लेकरे आतड्या कातड्याचा लढा सख्या आई गत जिवाळावाही वाटायचा तिच्यात भाडोत्री बैल बारदाना लावून तिची मरम्मत करायचा त्यानं तिची वटी भरलेली कधीच वांजुटी जाऊ दिली नाही ती ना सालातनं दोन फसली निघायच्या आगातात हुलगं मूग बिमूग मटकी आळसुंद पिकायचं आणि रब्बीत मालदांडी जवारी जवारीत करडीचं पट्ट घालायचा आणि शेण्याचं शेंदाडाचं बीज कटायचा पेरणी केल्यावर पावसाचा यक्ष तुडा झाला तरी धाटावरनं मुलगा उतरायचा तेवढ्यानं दिकून सहा पोती जवारला मरण नाही काळ बदलल तसा तो सुधारित शेती करू लागला आगातात एक शेवडी पीक घ्या लागला एकदा गड्यानं आठ एकरात नुसती करडीच केली पर त्या साली उग सलाईन लावल्यावर टिपी टिपी पाऊस गळू लागला तरी तेवढ्यानं दिकून ठोंबावरनं मुलगा उतरून गळगळीत सहा पोती करडी झाली दुसऱ्या साली निका हरभरा का पेरल्यापासून एकच सडाका झाला तरी चार पोत्याची टाचू टाच तोंड लावली रब्बीत मालदांडी पेरली तवा मातूर रट्ट्या पाऊस अडाकला एक्या दिवशी तर रातभर ढगांचा डेराच गळत होता मायंदाळ पाणी पडलं एकरी दोन पोत्याचा उतार पडला बोराव आणि टप्पूर जवारी आलती पेवात जवारी मायना झाली एक्क्या आगात सारं सूर्यफूलच गाडलं भाद्रानं पेरल्यापासून रोज शेताकडे चक्कर हाणायचा ह्या वारीनं घाट्यात जातोय काय काय की असत भ्या वाटायला लागलं तिला पाऊस धुमाळा झाला पेरणी करून नऊ दिस झाले आलं तरी सूर्यफुल तोंडच दावा ना की मुलका मागायचं पिशवीतला आयतबी आणून जापण आलं दुबार पेरणीला त्याच्याकडे घास नव्हता त्याचा जीव अत्राळून खालवर खालवर व्हायला लागला दहाव्या दिवशी हिरमुसूनच शेतात केला जाऊन बघतोय ला। तर कुठं कुठं मुळात लागले आलं आईच्या पदरातनं बाळ हळूच बघावं तस तव्हा कुठं त्याच्या धडात जीव खेळायला लागला दोन दिवसांनी तर झ्या तरारून सूर्यफुल उगून आलं म्हणता काय विचारू नका मोडाने चांगलीच तास गुरमाळून धरली बघता बघता काळ्या मातीने हिरवीगार लुसलुशीत शाल पांघरली त्या शालीवरनं हरवाचं मन वासरू होऊन टनाटना उड्या हाणाय लागलं सूर्यफुल सटाटा निसवलं पुनवाच्या चांदण्यावानी मारलं चांगलं फुलात आलं तव्याच्या पाठीवाणी एक एक फुल सारं रान सोन्यावानी पिवळं धमक काळी माय नव्या नवरीवाणी हळद माकून नटली तिला दिष्ट लागेल की काय असं वाटावं सारी शिवार की तोंडात बोट घालायला लागली हरवा हरकून गेला त्यानं न वैशालीनं लई ढार मेहनत घेतली संगट मजूर बाया कामाला लावल्या एकमेकांचं मुक्क घेतल्या व आणि फुलाला फुलं घासून घेतली त्यामुळं फुलात दानं टाचू टाच भरलं रातचं इंदाराचं फुलं कुणी कापून नेह्याल की काय याचा संशय वाटू लागला त्यानं मग दोन पुतण्यासनी घेऊन रानात खूप केली आणि रातचं त्यासनी संगतीला घेऊन राखणीचा पोत पाजू लागला खोपीत उजेडाला खंदील करमणुकीला गाण्याचा टेप वैशाली यरवाळीच भाकरी कोरड्यास करून ठेवायची रोज एकजण घरनं भाकरीची चवट घेऊन जायचा तुंडी लावायला कांद रानभाज्या रानात किती जेवाव भानच राहायचं नाही डुलत डवलत सूर्यफूल भिंड झालं मजूर लावून कापणी केली डुकीच्यावर चार मोट्टाला ढीग लागलं खळं केलं मिशेन लावून ते मळणी करून घेतलं मुठ्ठीच्या मुठ्ठी रास पडली खळ्यात पोती भरायला सुरुवात केली पुती कसली सोळा पाहिल्याची चोवीस पोती भरली राव हरबाचानं वैशालीचा आनंद आबाळा दिखून माईना झाला सूर्यफूल पेठला घातलं त्याला क्विंटला सातशे रुपये भाव घावला बक्कल पैसा आलं हरबानं वैशालीला कानातलं झुबं केलं पुरासनी कानातल्या भीक बाळ्या केल्या गळ्यातनी बदाम केली बायको पोरं मायंदाळी हाराकली हरबानं समदीजणं पिवळी केली परत स्वतःनं मातूर गुंजभर दिखून सोनं अंगाला चिकटिवलं नाही त्याला पिवळ्या सोन्याची हौस नव्हतीच त्याचा जीव होता काळ्या सोन्यावर योगदाना पेरला तर लाख न देणारी बँक काळी माय साल घरची पोटं भागून पेवात माल शिल्लक टाकायची हर बाईकून त्याचं पैसे गाठीला बांधायचा जोडीला टेक्कान म्हणून त्याची घड्याळ दुरुस्तीची टपरी त्यात बी बरी कमाई व्हायची पदरात दोन सोन्यावाणी पाकर नवरा बायकोचं दोन्ही लेकरावर काळजाचं पांघरून त्यांचा चौकोनी आटाला खाऊन पिऊन सुखी समाधानी होता खिसा सध्या नोटांनी फुगल्याला असायचा त्यानं गावालगत दोन गुंठ जागा घेतली एक सालानं त्या जागेला डबल नोटा आल्या त्या पैशानं पाच पट्ट्याच्या शेतात हिर खांदायला चालू केली दोनच परसात वलं लागलं आता पाणी तोंड दावणार असं गडी म्हणू लागलं आणि पाण्यानं तोंड दावायच्या आधीच नियतीची पावलं उलटी पडू लागली त्याच्या सुखी संसारला एका मुर्द्याची दिष्ट लागली हरबाच्या जवळचाच योग भिडू त्याला येऊन भिडला तो दलाल्या भिडू लई चाबरा गुहाड बोलून पोटात शिरून काळीच कापणारा दुसऱ्याच्या पायात साफ सोडणारा जणू गारुडीच झालं हरबावर त्यानं गारुड केलं अरे हरबा एवढीशा टपरीत काय उगीच डोळं फुडीत बसलाय घड्याचे इस्कूर पिळद भिडून त्याच्या डोसक्यात राग कालवायला सुरू केली मग काय करू म्हणतो हरबाई अडबाडून म्हणाला अरे शहरात असतं तसलं मोठं घड्याळाचं दुकान टाके चांगल्या भारी भारी कंपनीची घड्याळ विकायला ठेवायची हा तिला भांडवल बक्क लागेल कुठं एवढा डोबळा पाडायचा तुला योग सांगू का काय हरभाच्या कपाळावर अधीर आट्या उमटल्या राग तर येणार नाही ना हरबा कोड्यात पडला आता ह्यो जाळात उडी बिडी टाकाय सांगतोय काय काय असं वाटलं तिला आणि तसंच झालं हे वाघ तुला दुकानासाठी लय मोठं भांडवल आहे पर तुवा निराम धाडस गेलं पाहिजे तू सांग तरी बघू पटलं तर करू धाडस नाही नको सांगू का नको सांगू का नको करत भिडूला बी भी भ्या वाटू लागले सांग की असं काय सांगणार आहेस तू तुला आणि पट्टे का नाही तू सांगून तरी बघ पटलं तर बघू तुझ्यात पाच पट्टा लय भारी आहे का नाही वय आहे की मग मग सोन्याची सुरी आहे पर उरात मारून घ्या येत काय तू असं काय म्हणतो मला कळ ना गाड्या अरे येड्या सारी भुई जमीन हाय असं काय सोनं चांदी पिकत र त्यात वय सोनं चांदी पिकत नाही अरे माझी सारी मदार तिच्यावरच हाय की आम्ही खाऊन पिऊन सुखी हाय नुसतं सुखी मागं पुढे सरा येत काय तुला वा मागं पुढे सरा येत नाही मी काय बसलूया होई लेका मी काय सांगतो ते ऐकून तरी घे हर मंग अरे मंग न टंग काय म्हणतो आज तुला भांडवाल सरायचं नाही दुकानला कंच भांडवाल म्हणतो लेका तुला सुतकीनं दगाड फोडल्या म्हणजे लईच फोडून सांगावं लागतंय गड्या अरे टाकीशात फुकून भिडू असं म्हणताच हरबाला चारशे चाळीसचा झटका बसल्या गत झालंय त्याच्या वाक्याचं गिरमीट काळ झालं आरपार भूकं पाडत गेलं डोकं तगडावानी सुन्न सुन्न झालंय मेंदू मेल्यागत बधीर झाला अजीभ झाली लोखंडावानी जड जड त्याला काय बोलावं कळच ना भिडून त्याच्या काळजालाच हात घातला होता बघ विचार कर जात तुम्ही या राजच्याला मला येऊन भेट आणि योग महत्वाचं काम आहे तो हरबाच्या डोसक्यात काळा टप्पुरा भुंगा सोडून गेला आज शुकीरवार होता गावचा आठवडी बाजार सगळ्यांच्या कामाधामाला सुट्टी जिबच लाड पुरवायला माणसं आतुरले आली त्यांची नाडी वळकून गल्लीत एक जण बोकाड लावलं होतं त्याचा अर्धा किलो मटणाचा वाटा हरबानं सकाळीच घरी आणून दिला होता सुरव्यानं रजा घेतली रात्रीनं तो आपला परपंचा पसरा सुरू केला वैशालीनं मटणाचं झणझणीत कालवण केलं भाकर टुकडा थापला लेकरं जेऊ घातली हातरून धरून ती आडवी झाली आणि वैशाली धन्याच्या वाटेवर डोळे ठेवून त्याची वाट बघत बसली हरभाच्या डोसक्यात भिडून घातलेला भुंगा मेंदू पोखरत होता त्याच वरच मन म्हणत होत शात एक एक शात मोठ दुकान टाक लई भारी आतलं मन म्हणायचं येड्या शह आज्या पंजाच काळी हाय नको इकू नको आपला तर काळ्या आईवर लेखराव आणि जीव आहे पर तो भिडू म्हणतो तसं एकूण मोठं दुकान टाकलं तर आपला बक्कड धंदा होईल आणि लई पैसे मिळते आल मग घेऊ की जमीन आठ गेली तर दहा एकर घेऊ आपण आणि नाहीच दुकान चाललं तर, तर, तर मग काय करायचं त्याच्या आत दोन मनांची तुंबड झुंजड पक्कड सुरू होती त्याला माहेंदाळ तणाव आला तणावाचं वज घेऊनच तो घरी आला दारातूनच हातातली पिशवी घरात फेकली हात पाय तोंड धुतलं नाही, नाही जेवताच आकाश तोंड घेऊन बाहेर निघाला अहो जेवायचं सोडून बाहेर कुठं निघाला मी आम्हासाठी ताडताळ या वैशालीनं हा टाकलं चाललो मसनाथ तेव का असं काम तिड्यात बोलताय काय झालंय तुम्हाला तिचं काहीच ऐकून न घेता तो बाहेरचा टाकला तासाभरानं माघारी आला तशी वैशाली हा बाकलीच का अरे माझ्या कर्मा चांगलं असता असता ही काय अवधसा तुम्हाला वैशाली हरबावर तडाकलीच तो डुलत डुलत लेझिम खेळतच आला होता त्याच्या अंगाला आकावायचा डाग लावला त्या भिडून आज पत्तोर त्याला सोबतचीच दारू ठाव होती गदी सुपारीचं खांड नाही खाणारा गडी आज छिन्नाल दारूत भिजला जेवाय वाढ मुकाट्यानं हरबा गुरमीतच बोलला तिनं जेवाय वाढलं दोन घास खाल्लं नाही तवर हातावर पाणी घेतलं का व आकडता घेतला कालवान चांगलं झालं नाही काय झालंय पर, पर ते भिडून त्याला धाब्यावर नेऊन खचून मटान रेटलं होतं त्याच्या पोटात पर काय आज तुम्हाला असं काय झालंय कळ आज कसं कळावं हरबाच्या डोसक्यात त्या भिडूचे किडू सोडल्यालं त्याला चैनच पडू ना ते किडू घेऊनच त्यानं हातरुणात उभ्यानंच धाडदिशी अंग फेकून दिलं इचाराचं महाळ मेंदूला कचा कचा चावाय लागलं रात कसली पावलीच नाही त्याला ह्या अंगावरनं त्या अंगावर रातभर पलट्या मारीत होता दुसऱ्या दिवशी हरबानं मनातलं इचारांचं भिंडूळच त्या भिडूच्या हवाली केलं काय जाळबाज करायचा यो तूच कर असंच जणू भिडूला तेच पाहिजे होतं पारद्यानं शिकार करावी तसं हरबाच्या मनावर त्यानं झडप घातली टाकलेला फास बरोबर अडाकला सावस त्याच्या कचाटात घावलं त्याच्या मित्रांच्या संगतीनं हरबाला वल्ल्या पार्ट्यात यट्टाळून टाकलं चार दोन दिवसाला त्याला धाब्यावर ठेवू लागला भारी विंग्लिशदार जायला लागला मटण काय मांस काय अंडा करी काय काजू करी काय काय विचारूच नका हरबावर त्यानं घुळून घुळून पक्का वट बसविला रोज वल्ल्या पार्ट्या खाऊ घालू घालून तिघा चौघांनी त्याच्यावर गैरी भूल पाडली त्यानं त्याच्या जमिनीला जंट सावकारी गिराईक बघितलं तो सावकार भिडूचा दोस्तच एके दिवशी हरबाला त्यानं घोड्यावर बसवलं त्यानं काहीच आडवेड घेतलं नाहीत समूहनामुळं तो सजज घोड्यावर बसला जमिनीचं उतारं घेतलं सावकारनं स्वतःची जीप काढली तो भिडू आणि दोन साक्षीदार घेतलं कुणालाच थांग लागू दिला नाही सगळी तालुक्याला गेली जुगी उगीचं आज्या पंजाचं काळीच एका तासात खरेदी झालं मागच्या पुढच्या काही पिढ्यांची भाकर हरबानं सावकारी कसायाच्या घशात घातली सावकारनं नोटांची बंडलं हरबाच्या हातावर टेकवली आठ एकरांचं साडे नऊ लाख रुपये आठ एकर शात इतभर पिशवीत बसलं हरबा कायमचा उपरा होऊनच घरी आला त्याची बायको लहानगी पोरं उपरी उपरी झाली घर सोडून बाहेर एका पावलापुरती बी हक्काची जागा उरली नाही हरबानं भाडुत्री गाळा घेऊन घड्याळाचं मोठं दुकान टाकलं पाच लाख रुपये गुंतवलं धंद्यात त्या भिडूच्या हस्तेच रिबीन कापली नारूळ फोडला हळूहळू बसताना बसायला लागलं दुकान बरं चालाय लागलं आता पैसे चाटवून जमिनीचा कुठंतरी तुकडा घ्यायचा चांगला ए सी बंगला बांधायचा बंगल्यापुढं लावाय चारचाकी गाडी घ्यायची असं त्याच्या मनात खुशीचं मोर नाचू लागलं आलाच एकदा तो भिडू त्याच्या दुकानात बघ बरं आत्ता कसं झाक झालं आता रोज नोटाच नोटा छापायचं नोटा जा काम चांगल्या मोठ्या माणसात तुला बसाय उठाय तोंड झालं का नाही भिडून त्याला झाडावर चढवलं खोळ्या हरवाला वाटलं त्याचं पाय धुन पाणी प्यावं हरवा माझं एक काम होतं तुझ्याकडं तू तु करशीलच म्हणा काय काम हाय अरे माणसाचं माणसाकडे काय काम असणार तू सांग तरी मला उच्न पैसे पाहिजेत उलीच किती पाहिजे हरबा कसा नाही म्हणल त्याच्यावर भिडून गारुडच केले आलं भिडून योग बाट पुढं केलं योक लाख तुझ्यासाठी जीव दिन की असं म्हणत हरबाने भिडूला मोजून योक लाख रुपये दिलं तो पुन्हा पुन्हा हरबाकडनं असंच उसणं पैसं हबडू लागला त्याचं काम झालं की महागारी देऊ लागला दिलेला पैसा हरबा डायरीत मांडायचा पुण्यांदा तो भिडू त्याला टांग हाणू लागला पैसे महागारी दिलं नाही तरी ठासून दिलं म्हणायचा हरबा संमोहित झाल्याला गप्प गप्प बसायचा त्या भिडून जमीन खरेदीत दोन्ही पार्ट्याकडून बक्कल कमिशन बी आणलं होतं ह्यो मलिदा खायला आणि योग्यला फरूड होता हे सार गुमान मागावून कळलं हरमाला जागा जमीन खरेदी एक्रिय वारात असली दलाली डुकरावळ मायंदाळी माजल्यात या नुसत्या ह्याच्यात याला आणि त्याच्या ह्याला टोप्या घालत्या डबल टिबल खरेद्या करून गंडा बी घालत्या ती त्या दलाल्या हे भिडून हरबाचा लय मोठा इश्वास घात केला होता जवा इश्वास मेला तवा कुलपाचा जलम झाला हे कळलंच नाही हरबाला काळ वाऱ्या गत पळत होता तो कुणासाठी थांबत नसतो कुणी मेलं गेलं याचं त्याला सोयरना सुताक निसर्गयोग लहरी रंगारी तो काळाला कधी कसा रंगवल सांगता येत नाही त्या रंगेल काळानं धरतीवर एक मोठी जादू केली पहिलं जादू का महल जादू का दिया जादू की हंडी असलं चमत्कारिक सिनेमा यायचं त्यातल्या नटाला काय पाहिजे असलं की एका जादूच्या हंडीत बघायचा त्या हंडीत त्याला पाहिजे ते बघायला मिळायचं पाहिजे तो लांबचा माणूस हंडीत दिसायचा त्याच्यासंग तो हंडीतनंच बोलायचा तो चमत्कार बघायला लईच भारी वाटायचं आणि एकदा खरोखरच त्या चमत्काराचा साक्षात्कार झाला त्या चमत्काराची सप्रेम भेट बदलत्या काळानं माणसाच्या हातात बहाल केली त्या भेटीचं नाव मोबाईल त्यानं ना चौकट झुमाकूळ घातला लहान तोरासनी त्यानं पक्की भुरळ घातली नवं याडंच लावलं त्या डबड्यात लांबचं जग जवळ आलं जवळचं लांब गेलं चांगलं वाईट त्यात समज दिसायला लागलं कॅलेंडर घड्याळ बरंच काय बाय दिसू लागलं त्यामुळं लोकांनी मनगड्डी घड्याळांना रामराम ठोकला आणि हिथनंच हरबाच्या दुकानाला गिराण लागलं घड्याळ खरेदीला त्याच्या दुकानाची कुणी पायरीच चढ ना धंद्यात त्याला खरका होत गेला मोठं दुकान घालून वरीस दीड वरी झाल्या डोंगराची एखादी दरड कोसळावी तसा त्याचा घड्याळाचा धंदा कोसळत गेला त्याला खडकन लागली जवळ होती ती सारी पुंजी परपंचात इगारली सारा खडा उडाला पोरं चांगली कळती झाली हरबाला इचारू लागली बाबा आम्ही दोघं असताना तुम्ही शात का ऐकलं घरचा रानमेवा काहीच नाही खायला कुणाच्या तोंडाकडे बघायचं आम्ही काय उत्तर देणार बाबा त्याची सारी धडपड बायको पोरांच्या सुखासाठीच तर हे कसं पटवणार त्यासनी आता जमिनीच्या किमती व्हायटोळी गबाळाला भिडल्या तीस चाळीस लाखाला योग्य कर हरबान ऐकलेल्या त्या जमिनीचा भाव आता साडेतीन कोटी रुपये होईल एवढ्या मोठ्या गबाळाचा मालक हरबा आज निराना भिकारी झाला होता आता त्याच्या खिशात फुटकी कवडी देखून नसते दोन वक्ताचं गर्दाड भरायची पंचात कशानं घेणार जमीन त्याचं सपान उंबराचं फुल होऊन बसलं सपनाचा पार भुगा भुगा झाला तो पश्चातापासू लागला एवढी मोठी घोडचूक करून बसलो पिढ्यान पिढ्याने जीवा पल्याड जतान करून ठेवलेलं काळं सोनं आपण आपण जिंदगीच्या जुगारात लावलं आणि एका झटक्यात पाला पाचुळ्या आणि भुर्र दिशी उडून गेलं जमीन नाही पिकू द्या पर आपल्याला शात हाय या आशेवर जग तू बी पर आता आता हरबाला काय आहे त्याच्या अंगातला उमास इरजून गेला शात ऐकल्याला दुःख त्याच्या काळजावर पाय खाऊन बसलं होतं तो जीवाला खाऊन खाऊन घेऊ लागला शात आठवून भडबडून येतं त्याला एकांती एकटाच ढसा ढसा रडत बसतो रडून रडून डोळ्यांची वाळवट झाली ती भंगल्याला सपान रातन दिस त्याच्या मनाला आहे आता इजलेल्या चुलीतली राग चिवडावी तसा आयुष्याच्या चिंद्या चिवडत ची बसतोय तो कुणालाच बोल झाला त्याची जीभजणू तुटून पडली त्याची आरामाची झोप हराम झाली एकदा त्याच्या मनानं उचल खाल्ली तो एका दवाखान्यात गेला तपासून माघारी आला संध्याकाळ झाली त्यानं भाकर खाल्लीच नाही वैशाली मस वाज वाज झाली पर तो वमला नाही त्याने रात तर व्हाया लागली त्यानं हातुणावर उभ्यानंच अंगाची मुळी टाकून दिली सकाळ झाली सारं गाव जाग झालं सुरव्या सकाळच्या घरातनं दोपारच्या घराकडे निघाला तरी एक माणूस अजून झोपल्यालाच तो हरबा जणू कायमचाच वैशालीनं त्याला हळी दिली अवधने उठा की दिस द्वापार गाटा आलाय उटा हरबाचं एक नाही का दोन नाही तिला वाटलं काहीतरी दुःखत खोपत असल राती भाकर बी खाल्ली नाही झोपू द्या वाजून सुरव्या द्वापारच्या घरात आला आता मात्र उठवाय पाहिजे म्हणून तिनं पुन्हा हळी घातली वय व आत्ता तरी उठा की दिस डोक्यावर हो आलाय तुमचं काय दुखतय काय धने आव उटा के? धने त्याला ती हरवू लागली तरी तो सुंबच हून आहे का चून आहे आता मात्र तिचं हृदय चाकलं मोठमोठ्यानं त्याला रडक्या हळ्या घालू लागली काय झालं म्हणून शेजारी धावत आले हरबा एकांगू सुंब पडल्याला एक जणानं त्याला उत्तानं केलं नाकाजवळ बॉट नेलं तशी त्या गड्यानं नकार ती मान हलावली तसा वैशालीनं हंबरडा फोडला पाटकीने हरबाला दवाखान्यात हलिवलं डॉक्टरानं तपासलं नाडीच लाग ना की हाताला तसं ते हाबाकलंच त्यासने संशयाची सुई टोचली गडी संपला वाटलं कालच हरबा त्यांच्याकडंच आला होता म्हणाला होता डाक्टर रात रात मला झोपच लागत नाही काय करू डॉक्टरांना झोपेच्या काही गोळ्या लिहून दिल्या होत्या रोज रात्री झोपताना अर्धीच गोळी खावा म्हणून सांगितलं होतं ह्या पट्ट्यानं समध्याच गोळ्या एकदम गटाम केल्या डॉक्टरानं गोमगाला सांगता समध्यासनी घामाचा झेंडूच फुटला वैशाली आरडाय वरडाय लागली ऊर बडवून घ्यायला लागली पुरा हंबराय लागली डॉक्टरानं धीर दिला बघू म्हणालं प्रयत्न करून हरबाला लाईन लावलं इंजेक्शनं दिली आत्तासुदीत येईल मग येईल म्हणून सारीजणं डोळं फाडून आतरून बघू लागली बराच येळ झाला काहीच हालचाल होईना पुण्यांदा कालवा वाऊसाळला डॉक्टर त्यासने धीर देत होतं तवर इकडे त्याचं उलसा हात पाय हलाय लागलं आणि ह करून उमास टाकला हळूहळू सुद्धीत आला डोळं उघडलं तव्वा कुठं समध्यांचं टांगल्याला जीव भुईवर उतरलं वैशालीनं हंबरडा फोड त्याला घट्ट मारली मिठी काय बरं वाईट झालं असत म्हणजे आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघून दिस ढकलायचं होत ह्या ह्या पाखरासनी कोण सावली देणार होत सांगा बरं इसनत इसनत ती गद बदली पुर हुंदकत होती अग आगर... आपलं शहात इकल्यालं महिंदाळ वाईट वाटतंय ग बाहेर कुठं जमिनीचा विषय निघाला की आपलं शहात माझ्या डोळ्यामोर उभं राहत जागा असू झोपत असू आपला पाच पट्टा मनातनं जाईनाच बघ पुढच्या काही पिढ्यांचा गुन्हेगार आहे म्या त्या गुन्ह्याचा काटा मनाला सारखा टोच राहतो या म्हणून म्हणून मला या यटुळ्यात सुटका करावी वाटली मग त्याच डोळं घळाघळा गळू लागलं माझं काय होतं या सपनात मी आपलं शात येतंय पण म्या तुम्हाला बोलून दावत नाही उग तुम्हाला डागण्या नको म्हणून गप्प बसत्या पण तुम्ही तर माझ्या पराज जीवाला खोचाटा लावून घेतलाय अहो धनी धनी तुमची वाघावानी डरकाळी आहे असं उंदराचं काळीस काय म्हणून करून घेता जीवाच बरं वाईट करून घेतलं तर आपलं शात महागार येणार आहे काय सांगा बरं सांगा ह्या ह्या आपल्या पाखरांकडनं बघून सारं दुख गट्टा गट्टा गेळायचं तिनं समजुतीचं पांगराण घालून त्याला धीर दिला अग ज्याला काळी आई नाही तो अखंड उपराच ह्या धरणीवर त्याला भावकीत पाहुण्या रावळ्यात काहीच किंमत नसते पोरांच्या लग्नाला बघ इगीन येतं का नाही पाहुण पहिलं विचार त्याली वावार किती आहे नातवांड झाल्यावर ती बी उपरीच त्यासनी बी लोकांच्या आत सालं घालावी लागत्या किती पुढचा विचार करता आहे आता पोरं आल्यात की करतुकीला त्यांच्या हिमतीवर घेते आली जमीन तुम्ही काय घोर करू नका झालं गेलं इसरून जावं आता आता मागे वळून बघायचं नाही मी आहे की तुमच्या पाठीशी दोघं मिळून पोरासनी गंभीर साथ देऊ होय होय बाबा तुम्ही नुसती आमच्या पाठीवर आधाराची थाप मारा आम्हाला बारा बैलांचं बळ येईल बघा आम्ही नव्हत्याचं फक्त करून धावतूक नाही तुम्ही काहीच काळजी करू नका पोरांच्या हिमतीनं हरबाच्या काळजात त्या दुःखाचा मळ धुवून गेला पोर जिद्दीच्या वळून कमवायच्या या भावाला लागली हरबाच्या जगण्याचा अंकुर जळून गेला होता आता त्याला नवी पालवी फुटली आणखी आवक मिळालं नाही म्हटलं तरी हरवा मागं वळून बघतोच मन खचवणाऱ्या दर्याच दर्या त्याला भ्या दावत्या त्यानं इकलेल्या जमिनीच्या उशालाच आता धरण आहे त्या सावकारनं धरणावरनं पाईपलाईन केली या त्या शेतात आता कांद्याच्या पातीवानी हिरवागार ऊस डोलतो या पायाच्या पिंढरी एवढा ऊस मांदलाय म्हण हे ऐकून हरबाच्या पोटात आग आग पडते कसं झालं गेलं इसरून जायाचं असं वाटून तो कैकी टकमक टोकावर जाऊन महागारी येतो त्यानं पिवळ्या सोन्याची कधीच कसली हाऊस केली नाही पर काळं सोनं जमीन मात्र त्याची जीव की पराण होती बाहेर कुठं कुणाचा जमिनीचा इशय निघाला की त्याचं काळं सोनं डोळ्यामोर हो येतच त्या दुःखाचं घनाचं घोर घाव काळजावर अजून मुखपणे तो सहन करीत राहिला अनिय नियतीचा नाचार होऊन धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद